कोरोना विट्यात कडकडीत बंद, परदेशी प्रवासी सांगली सिव्हिलमध्ये दाखल. नमस्कार, मी गौरव गुरु आणि घेऊन आलेलो आहे भुडकर न्यूज या आपल्या गावाकडच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रतिनिधी विटा, कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात विट्यातील नागरिकांच्या लढ्यातील एकीचे बळ मिळाले. शहरात कडेकोट बंद पाळण्यात विटेकरांनी पुढील 3 दिवस शटर डाऊन ठेवण्याचा निर्णय केला. याच दरम्यान विटा बसस्थानकावर संशयित रुग्ण आढळल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. संशयित रुग्णाला सांगली येथे हलवण्यात आलेले आहे. तरी पुढील बातमी आपण पाहून घ्या. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विटा शहरासह तालुक्यात मोहीम राबवण्यात येत आहे. तालुक्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विशेष खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात पानपट्टी, हॉटेल, बार बंद ठेवण्यात आलेले आहेत. शुक्रवारी शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक नगरपालिकेतील सभागृहात झालेली आहे. यामध्ये पुढील 3 दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरवासियांनी कडकडीत बंद पाळला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण गाव बंद होते. मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. विशेष म्हणजे बंदबरोबरच नागरिकांनी एकत्र न येण्याचं पत्त पाळत जनता कर्फ्यू 1 दिवस अगोदरच सुरू केला. यामुळे सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट होता. विटा बसस्थानकात परिसरात परदेशी वारी करून भारतात परतलेला एक प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने चांगलीच धावपळ उडाली. या संशयित रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना सांगली येथे हलवण्यात आलेले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. नमुना तपासणीसाठी प्रकृती स्थिर. दरम्यान याबाबत सांगली जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंबंधी संशयित रुग्णाला सांगली सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. त्यांचे घशातील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत असून संबंधित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे डॉक्टर साळुंके यांनी सांगितलेले आहे. आणि नमस्कार मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आपला भुडकर न्यूज हा यूट्यूब चॅनल. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कोरोनाला घाबरू नका. पण कोरोनाविषयी कोरोना संबंधित जे काय पथ्य पाळावे लागत असतील ते नक्कीच पाळा. आणि आज 22 मार्च रोजी जो कर्फ्यू पाळण्यात येत आहे त्याला सगळ्यांनी समर्थन करून सगळ्यांनी साथ द्यायला हवी आहे. मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत अशीच काहीतरी नवीन बातमी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा भुडकर न्यूज, आपलाच गावाकडचा यूट्यूब चॅनल. थँक्यू.